दादा नमस्कार। काय नाव दादा आपलं? हरिदास राऊ। हरिदास राऊ। गाव? जितापूर। तालुका? अकोट। आणि जिल्हा? अकोला। हरिदास भाऊ, आज आपण अकोट येथे कार्यक्रम घेत होतो, सभा आहे आपली, शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत होतो आणि त्याच्यात तुमची ओळख झाली आणि तुम्ही काहीतरी मला नवीनच असं सांगितलं, तर तुम्ही तुमच्या शेतामध्ये लिंबूच्या झाडांवर उदासी तंत्राचा प्रयोग केला। मागच्या 10 वर्षापासून त्या लिंबूच्या झाडाला लिंब येत नव्हते असं तुमचं म्हणणं, लिंबच येत नव्हते? मग 10 वर्ष तुम्ही सांभाळले ते झाड आणि त्याच्यानंतर न येणाऱ्या फळाच्या झाडांना सांभाळून तुम्ही गेल्या वर्षी त्या झाडांवर लिंबूवर प्रयोग केला उदासी तंत्राचा, फवारणी घेतली, खत टाकली, बर त्याच्यानंतर काय झालं ते जरा सविस्तर सांगा। त्याच्यानंतर एवढा फरक म्हणजे आजपर्यंत लिंबूचं कसं आहे फुटत राहिले, अशी 1 महिना 1.5 महिना अच्छा असे फुटत सुरू राहते, पण या या झाडावर असं झालं एकाच वेळेस फुटणी झाली अच्छा आणि एकाच वेळेस पूर्ण पूर्ण माल 2 ते 3 थोड्यात पूर्ण माल देता मिळून लागला। तो म्हणे हा बगीचा घेणार तर मीच घेणार म्हणे, न विचारता तो असं म्हणे की अकोट तालुक्यात जे काही बगीचा एवढा माल म्हणजे नाही म्हणे। अभिनंदन अभिनंदन। म्हणजे तुम्हाला उदासी तंत्र वापरल्यानंतर खूप मोठी फूट झाली, भरपूर माल निघाला एकाच वेळेस आणि क्वालिटी? क्वालिटी 1 नंबर। बरं, या मला त्यानं त्याचा हलका माल विकला। अच्छा, आपला माल घेतला आणि दुसऱ्याचा हलका माल मिक्स करून त्यानं बरोबर केलं पैसे बनून, म्हणजे आपली क्वालिटी झाली। क्वालिटीचा माल। बरं, पुन्हा एकदा जो मी एक सांगतो तुम्हाला, तुमच्या लिंबूच्या एका दांडीला किती लिंबू लागले होते ते दरम्यान? म्हणजे तुमचा तर खूप विश्वास असला, 4-5 कास्तकारांनी सोबती केले आहे ना अच्छा, म्हणजे तुम्ही 2 वर्षे झाड म्हणजे आता आवड मध्ये 2 वर्षे पूर्ण होणार आहे, तुम्ही भरणार नाही हे संत्र्याचे झाड एवढे जबरदस्त आहे। अच्छा अच्छा, 2 वर्षे। चला, मी तुमचं खूप अभिनंदन करतो, तुमचा सत्कार करतो की उदासी तंत्राला तुम्ही चालना देत आहात आणि विशेष म्हणजे धन्यवाद, खूप खूप धन्यवाद। तर या पद्धतीने मित्रांनो, हजारो लोक मला अशी जे भेटतात तर ते